नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठमोळी नऊवारी साडी आणि ब्राह्मणी नऊवारी साडी या दोन प्रकारच्या साड्या बघितल्या. आज आपण नऊवारीचा जो बेस शिवलेला आहे त्यावरून तिसरा प्रकार पेशवाई नऊवारी साडी कशा प्रकारे शिवायची आणि नेसायची या दोन्ही प्रकारे बघणार आहोत. नऊवारी साडी कटिंग आणि स्टिचिंगचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याप्रमाणे आधी आपल्याला नऊवारीचा जो बेस आहे तो शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण पेशवाई साडी कशा प्रकारे शिवायची हे बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी साडीला व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे. आता आपल्याला साडीवर पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. साधारणपणे आपण ज्या मिऱ्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी सगळ्यात खालची मिरी आहे तिथपर्यंत आपली उंची भरते, त्याच्यामुळे खालची मिरी पकडून तिथूनच आपल्याला पुढे मोजायला चालू करायचं आहे. खालच्या मिरीपासून पुन्हा एकदा आपल्याला पूर्ण उंचीचे माप मोजायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक 3-4 इंच ऍड करून आपल्याला अशा प्रकारे वरती त्रिकोण बनवून घ्यायचा आहे. आपल्या ज्या मिऱ्या आहेत, मिऱ्या आणि साईडचा कॉर्नर याचा बरोबर मध्य काढायचा आणि तिथे आपल्याला बरोबर अशा प्रकारे हा जो आपण त्रिकोण शेप इथे दिलेला आहे तो आपल्याला बरोबर ह्या दोन्हीच्या मध्यावर ठेवून तो शिवून घ्यायचा आहे. जर तुम्ही डायरेक्टली साडी शिवणार असाल तर इथे आपल्याला बरोबर अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे आणि जर समजा तुम्ही ही साडी नेसणार असाल तर मग तुम्हाला अशा प्रकारे इथे पिन लावून घ्यायची आहे. हा जो ट्रायंगल आपण बनवलेला आहे हा साधारण 8-10 इंचाचा आपला आला पाहिजे. आता आपण पाठीमागचा काष्टा तयार करणार आहोत. त्यासाठी आता बरोबर इथून बरोबर आता आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आपण जे अस्तर कट करताना बैठकीचा जो भाग आहे त्याच्यासाठी जे मेजरमेंट टाकलेलं होतं तेवढंच मेजरमेंट आपल्याला बरोबर इथे लागणार आहे. हा जो काट आहे तो साधारण 30 इंच वगैरे होतो, त्याच्यामध्ये 4-5 इंच अजून आपल्याला ऍड करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून पाठीमागचा काष्टा बनवायचा आहे. बरोबर अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या 2-3 प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि हा काष्टा असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. तुम्ही जर साडी शिवणार असाल तर तुम्हाला हा काष्टा जो आहे तो बरोबर 15 वरती अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे. काष्टा तयार केल्यानंतर सर्वप्रथम आपण साडीचे जे दोन्ही पाय आपले आहेत ते बरोबर आलेत का नाही हे चेक करायचं आहे. जर थोडाफार उंचीमध्ये फरक पडला असेल तर काष्टा जो आहे आपल्याला तो 1 इंच पुढे मागे करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर साडी शिवणार असाल तर डायरेक्टली हा काष्टा जो आहे तो बरोबर 15 इथे वरती सेंटरला शिवून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही ही साडी नेसणार असाल तर बरोबर अशा प्रकारे थोडस वरती घेऊन वरच्या बाजूला आतमध्ये फोल्ड करून तिथे तुम्हाला पिन लावून घ्यायची आहे. खालच्या बाजूला देखील हा काष्टा व्यवस्थित सेट करून इथे एक पिन लावून घ्यायची आहे. डायरेक्टली शिवणार असाल तर तुम्हाला तिथे हँड स्टिच करायचं आहे. अशा प्रकारे आपला हा बॅक काष्टा व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपल्याला ही पायांची बाजू जी आहे ती शिवून घ्यायची आहे. बरोबर जो हा काट आहे तो खालची दुसरी मिरी पकडून आपल्याला अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे किंवा नेसताना पिन लावून घ्यायचा आहे.
दोन्ही साईडला बरोबर अशा प्रकारे पिन लावून घ्यायचे आहेत किंवा शिवून घ्यायचे आहे. खालच्या बाजूला आपल्याला एक 10-10 इंच बॉटम ओपन ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही पेशवाई नऊवारी साडी तयार झालेली आहे. नऊवारी साडीचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ या आधी मी केलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तो जरूर पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.